स्वतःचे जीवनावर जितके प्रेम आहे तितकेच प्राण्यांना सुद्धा स्वतःच्या जीवावर प्रेम आहे. महात्मा गांधी. आदल्या रात्री महात्मा गांधींसोबत घडलेली घटना ते आपल्या एका सहकार्याला सांगत होते. त्यांनी सांगितलं की काल रात्री मला झोप येत नव्हती. काल रात्री जेव्हा मी झोपायला गेलो तेव्हा त्यांना कसला तरी आवाज आला. ते तिथे पाहायला गेले तर त्यांना सर्पसारखे काहीतरी दिसले. त्यांना वाटलं की ते सापच होते बघ. मग तुम्ही त्याला मारण्यासाठी वार्डरला नाही बोलवले? त्यांच्या सहकारीने त्यांना विचारले. ते म्हणाले नाही, जर मी त्याला बोलवले असते तर त्यांनी सापाला मारले असते. पण त्यानंतर त्यांनी विचार केला, जर ते साप हुशारी असते आणि वॉर्डर त्याला मारायला आला असता, जर त्या सापाने त्या वॉर्डरला चावले असते तर ते वॉर्डर मेला असता. म्हणून मी वॉर्डरला न बोलवण्याचा विचार केला. जर ते साप आत आले असते त्याने मला चावलं असतं आणि मला मी मेलो असतो तर माझ्या आयुष्याची मला काहीच चिंता नाही आहे. त्याच्यानंतर हे विचार करून ते गोंधळून गेले होते. थोड्या वेळाने चंद्र उगवला आणि चांदण्याचा प्रकाश कुंपणावर पडला. तर त्यांनी पाहिले तर काय, ते साप नसून सरडा होता. त्यांची ही कथा ऐकून त्यांचे सहकारी हसू पडले. थोड्या वेळानंतर त्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला की जर त्या विषारी सापाला मारलं असतं तर त्यात काय हानी झाली असती. ते तर धोकादायक होते. तेव्हा गांधीजी म्हणाले की आपल्याला जितके प्रेम आपल्या स्वतःच्या जीवावर आहे तितकेच प्रेम प्राण्यांना स्वतःच्या जीवावर आहे. कर अहिंसा म्हणजे आपल्याला प्रत्येक प्राणीचा आदर केला पाहिजे.